सैयद जी। फिर हुई थी आजी तुला माहिती आहे का ब्रो आहे ना वहिनीला सॉरी म्हणायला आला ते खिडकीतून चुकलो प्रेमी धन्य बाबा तुझी अक्षय अरे कसं पोरखे चाललंय हा आजी मला मी फक्त हे काय मी ते कुठे धडपडलं असतास लागलं असतं तर किती महागात पडलं असतं ते हा जा जाऊन झोप आता गुप्ती रमा अगं तुला ते अक्कल आहे की नाही तो 10 वेळा सॉरी म्हणायला येतोय तू तरी काय इतकं ताणती आहेस आईची त्यांनी माझ्यावर संशय घेतला ठाऊक आहे मला अगं पण तसं होऊ शकतस ना मग त्यांना माझ्यावर विश्वास नाही ठेवावा असं वाटला कारण तो पुरुष आहे आणि पुरुषांच्या मनात कधी काय येईल हे आपण बायकांना कधीही सांगता येत नाही अगं स्त्रीचं चारित्र्य तसंच असतं पांढऱ्या साडीसारखं धुळीचा एक कण जरी पडला ना तरी तो लगेच ओरा उठून दिसतो त्यासाठी चिखला टोळ्याला जाण्याची गरज नसते पण पुरुषाचं तसं नसतं त्याने काहीही केलं तरी त्याच्यावर एक शिंतोडा सुद्धा उडत नाही आईची पण काळ बदललाय ना काळ कितीही बदलला तरी काही गोष्टी कधीच बदलत नाही आणि आता स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले की शिक्षण घेण्याचं नोकरी करण्याचं गाडी चालवण्याचं रमा मी टाऊन टाकेत आवडतो नाहीतर तुझ्याही अशा वागण्यामुळे त्याने बाहेर जाऊन काही अफेअर वगैरे केलं ना तर मी त्याचीच बाजू घे ना सांगून ठेवतीये चर्चा नकोय मला विषय संपला